गुड इव्हनिंग मुलांनो काल आपण इकॉनॉमिक्समध्ये नरसिंहन समिती उद्या घेऊयात असं म्हटलं होतं त्यानुसारच आपण नरसिंहन समिती एक आणि दोन अशा दोन्ही घेऊयात तुम्ही जर प्रश्न पाहिलेत तर बँकिंगमध्ये तुम्हाला हे प्रश्न आलेले दिसतील पी एस आयला आलेली आहेत एस टी आयला आलेली आहेत राज्यसेवेलासुद्धा आलेली आहेत तर नरसिंहन समिती एक आणि दोन अशा दोन्ही आपण बघणार आहोत थोडीशी मुलांची या एक आणि दोनमध्ये गडबड होते तर पहिल्यांदा स्वतःला स्पष्ट करा की नरसिंहन दोन जी आहे म्हणजे नरसिंहन एक की नरसिंहन दोन असं न विचारता मोघम नरसिंहन विचारता तर प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन तुम्हाला उत्तर द्यायचं आहे पण नरसिंहन दोन समिती जी आहे ती नरसिंहन दोन समिती एकोणीसशे सत्त्याण्णवला स्थापन झालेली आहे आणि तिनं आपला अहवाल एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला दिलेला आहे आणि नरसिंहन एक जी आहे ती एकोणीसशे एक्क्याण्णवला स्थापन झालेली आहे ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवला दोघांच्या स्थापनेच्या वर्षामध्ये फरक आहे हां त्यामुळं ब्याण्णव नंतरच्या बँकिंग सुधारणांबाबत नरसिंहन समिती स्थापन करण्यात आली होती असं एक विधान आलेलं आहे तर बरोबर आहे कारण सत्त्याण्णव हे साल ब्याण्णव नंतरच येतं तर त्यामुळे नरसिंहन समिती ब्याण्णव नंतर स्थापन झालेली होती एक्क्याण्णव साली जी नरसिंह समिती स्थापन झालेली आहे तिला आपण म्हणतो नरसिंहन एक बघा सत्त्याण्णव साली जी स्थापन झालेली आहे ती नरसिंहन दोन एक्क्याण्णव साली जी स्थापन झालेली आहे ती नरसिंहन एक आणि ह्या नरसिंहन एकच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी मोस्टली सी आर आर एस एल आर या संबंधात जास्त परीक्षेला विचारल्या गेलेल्या आहेत म्हणजे नरसिंहन दोन समिती बँकिंग क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी म्हणजे बँकिंग क्षेत्राला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि नरसिंहन एक समिती जी होती ती प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय हस्तक्षेपामुळे बँकिंग व्यवस्था कमकुवत झालेली आहे या आरोपाची शहानिशा करण्यासाठी नरसिंहन एक होती त्यामुळे नरसिंहन एक ज्या समितीनं ज्या शिफारशी केलेल्या आहेत ना त्या शिफारशी ह्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने विचारात घ्यायच्यात एकोणीसशे एक्क्याण्णवला आपण जागतिकीकरण स्वीकारलं ना एल पी जी स्वीकारलं हां म्हणजे जागतिकीकरण द्वारीकरण खाजगीकरण एक्क्याण्णवला आपण स्वीकारलं त्या धर्तीवर भारतीय बँकिंग क्षेत्राला सुद्धा म्हणजे वित्तीय क्षेत्रालासुद्धा जगाच्या वित्तीय क्षेत्राशी जोडलं जाणार होतं म्हणजे आपल्याला इच्छा असू देत नाही तर नसू देत पण ते होणारच होतं तो अपरिहार्य परिणाम होता एल पी जीचा अशा वेळेला भारतीय बँकांनी मजबूत होण्यासाठी भारतीय बँकांवर काय नवीन नियम भारतीय बँकांना लावावे लागतील याचा विचार करण्यासाठीची नरसिंहन एक समिती आता नरसिंहन एक समिती जी आहे ती एक्क्याण्णवला स्थापन झालेली आहे आणि ब्याण्णव नंतर तिच्या शिफारशी टप्प्याटप्प्याने विचारात घेण्यात आलेल्या आहेत त्या नरसिंहन एक समितीने ज्या केलेल्या शिफारशी आहेत त्या परीक्षेला येऊन गेलेल्या आहेत त्या काय त्या बघा अगोदर नरसिंहन एक समिती म्हणते की बँकांना अधिक स्वायत्तता द्या स्वायत्तता स्वायत म्हणजे काय तर बँकांना स्वतला थोडंसं मोकळं होऊ देत स्वायत्तता देणं म्हणजे काय तर काही प्रमाणात निर्णयांचं बंधन कमी करणं आणि निर्णय घेण्याबाबतचं स्वातंत्र्य देणं म्हणजे उदाहरण आपण घ्यायचं झालं तर आपल्या एम पी एला म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला दोन हजार सोळाला स्वायत्तता देण्यात आली आता ही स्वायत्तता दिल्यानंतर अनेक निर्णय अकॅडमी स्वतःच्या स्तरावर घेऊ शकते तर ही स्वायत्तता बँकांना द्या असं नरसिंहन एक समितीनं सुचवलेलं आहे अशी स्वायत्तता द्या दुसरं महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे जो खूपच महत्त्वाचा आहे ते असं म्हणत आहेत नरसिंहन एक समितीमध्ये असं म्हटलं जातं आहे की बँकांना स्वतला आपल्या क्षेत्राचं उदारीकरण करता आलं पाहिजे आता हे उदारीकरण कशाच्या बाबतीत तर शाखा स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये शाखा कुठे स्थापन करायची त्या शाखेचं भांडवल किती असलं पाहिजे याबाबत बँकांना निर्णय घेण्याचा अधिकार द्या बँकेच्या प्रशासकीय मंडळात शासकीय सदस्यांचा फक्त समावेश करा रिझर्व्ह बँकेचा करू नका परकीय बँकांना भारतामध्ये मुक्त प्रवेश द्या आणि त्यांना सुद्धा देशी बँकांप्रमाणे वागणूक द्या बघा आता ही शिफारस आहे की परकीय बँकांना मुक्त प्रवेश द्या आणि देशी बँकांसारखं वागणूक द्या म्हणजे निकोप स्पर्धा बँकिंग क्षेत्रामध्ये वाढीस लागू द्या त्याचा फायदा इथल्या बँका अधिक सक्षम होण्यामध्ये अधिक क्रियाशील होण्यामध्ये होईल अधिक जास्त विचार करतील ना म्हणजे खूपदा असं होतं ना की आपला कॉम्पिटिटर कोण आहे त्याच्यावर आपला परफॉर्मन्स अवलंबून असतो म्हणजे खूपदा म्हणजे हे खेळामध्ये सुद्धा लागू आहे खेळातल्या स्पर्धांमध्ये सुद्धा लागू आहे आणि खूपदा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा लागू आहे की आपला स्पर्धक कोण आहे त्याच्यावरून आपण किती इरेस पेटून उठायचं आहे हे ठरतं किती एरियस लागायचं हे ठरतं तर तसंच हे आहे की परकीय बँकांनासुद्धा देशामध्ये मुक्त प्रवेश द्या आणि त्यांना देशी बँकांप्रमाणे व्या वागणूक द्या इथे या नरसिंहन समितीनं शिफारशी करत असताना हे डोक्यात ठेवलेलं आहे की जर भारतीय बँकांना सक्षम करायचं आहे तर परवाना पद्धतीला बंद करावं लागेल म्हणजे पुन्हा तेच की आपण एक्क्याण्णवचा एल पी जी जेव्हा शिकतो की नाही त्यावेळेला आपण एक असा एक मुद्दा शिकतो की परवाना राज परमिट राज जे होतं ते परमिट राज कमी करण्याकडे एल पी जीचा सगळा ओढा होता अशासाठी की त्या परमिट राजमुळे विशिष्ट प्रकारची प्रमाणपत्र मिळवता 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 उद्योग स्थापन होईपर्यंत स्वतःचे पेशन्स ठेवू शकत नाही तसं इथं बँकांचं पण होत होतं का म्हणून बँकांना आता परवाना तितक्या जाचक पद्धतीनं देऊ नका ती जाचक पद्धत बंद करून टाका चतुस्तरीय बँक रचना देशामध्ये कार्यान्वित करा आता चतुस्तरीय कोणती तर पहिल्या स्तरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बँका दुसऱ्या स्तरामध्ये राष्ट्रीय बँका तिसऱ्या स्तरामध्ये प्रादेशिक बँका आणि चौथ्या स्तरामध्ये ग्रामीण बँका आता तुम्हाला इथे प्रश्न कसा तयार होतो ते लक्षात घ्या की शिफारशीच दिल्या जातील आणि प्रश्न असा विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या शिफारशी नरसिंहन एक समितीनं केलेल्या होत्या खालीलपैकी कोणत्या शिफारशी नरसिंहन एक समितीनं केलेल्या होत्या तर आणि मग शिफारशी दिल्या जातील आता या समितीनं आपल्या शिफारशी देत असताना जो अभ्यास केला होता तर तिनं त्यावेळेला चलनविषयक धोरणाचंसुद्धा परीक्षण केलेलं होतं तिचं म्हणणं असं होतं की सी आर सियार आणि सी आर आर कॅश रिझर्व रेशो आणि एस एल आर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हे जे बँकांना मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत एक्क्याण्णवच्या पूर्वी हे रेशो खूप मोठ्या प्रमाणात होते म्हणजे त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे एस एल आर म्हणजे नर्सिंग समिती असं सुचवते आहे एक्क्याण्णव साली की एस एल आर पुढील पाच वर्षात पंचवीस टक्क्यांपर्यंत आणावा म्हणजे तो किती असणार याचा विचार करा एस एल आर पंचवीस टक्क्यांपर्यंत आणा हा प्रश्न येऊन गेलेला आहे की एस एल आर पंचवीस टक्क्यांपर्यंत आणावा खाली इतका खाली आणावा म्हणजे तो त्यावेळेला पंचवीस टक्क्यापेक्षा खूप जास्त होता म्हणजे तो साधारणतः अडतीस पॉईंट पाच अशा रेंजमध्ये तो होता एस एल आर आणि सी आर आरसुद्धा कमी करावा एस एल आर पंचवीस टक्क्यांपर्यंत आणा आता दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला करंट अफेअर्समध्ये लिहून दिलेला आहे की एस एल आर हा आता अठरा पॉईंट पन्नास टक्के एवढा आहे बघा अठरा पॉईंट पन्नास कुठे आणि अडोतीस पॉईंट पन्नास कुठे आणि त्या दरम्यान नर्सिंग समिती एक्क्याण्णवला शिफारस करते की तो पंचवीस टक्क्यांपर्यंत खाली आणा प्रश्न येऊन गेलेला आहे बरं का हां आणि हे पर्सेंटेज लक्षात ठेवा जुना किती होता नर्सिंग समिती कितीची शिफारस करत होती आणि आज प्रत्यक्षात तो किती आहे तर एस एल आरचं प्रमाण कमी करा सी आर आरचंसुद्धा प्रमाण कमी करा म्हणजे सी आर आर नर्सिंग समितीनं त्यावेळेला सांगताना पंधरा टक्क्यांपर्यंत खाली आणा असं म्हटलेलं आहे आणि आता सध्या सी आर आर जो आहे तो चार टक्क्याच्या आसपास फिरताना आपल्याला दिसतो तर सी आर आरचं प्रमाण कमी झालेलं आहे एस एल आरचं प्रमाण कमी झालेले आहे ह्यासुद्धा नरसिंह समितीच्या चलनविषयक धोरणात सुधारणा होण्यासाठीच म्हणून सुचवलेल्या शिफारशी आहेत त्यांनी चक्कचक्क एस एल आरला बँकांवरील कर म्हणूनच या समितीनं घोषित केलेलं होतं आणि तसा प्रश्न पण राज्यसभेला येऊन गेलेला आहे की नरसिंह समितीनं खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर असे केलेले आहे बँकिंग क्षेत्रावरील कर तर बँकिंग क्षेत्रावरील कर आणि पर्याय दिलेले आहेत मग रोखराखीव गुणोत्तर संविधानिक रोखता गुणोत्तर निर्देशित कर्ज कार्यक्रम कर्ज मिळा तर साहजिक आहे आपण एस एल आर म्हणतोय म्हणजे संविधानिक रोखता गुणोत्तर याला बँकिंग क्षेत्रावरील कर असं नरसिंह समितीनं संबोधलेलं आहे तर नरसिंहन समितीच्या शिफारशी आपल्याला विचारतील आणि यापैकी कोणत्या शिफारशी समितीनं केलेल्या होत्या कोणत्या केलेल्या नव्हत्या असं विचारतील प्राथमिक क्षेत्राची व्याख्या या समितीनं बदललेली आहे थोडीशी आणि तिचं म्हणणं असं आहे की अग्रक्रम क्षेत्राला जे आपण चाळीस टक्के वित्त पुरवठा द्या चाळीस टक्के वित्तपुरवठा द्या असं म्हणतो तर तसं न करता प्राथमिक कर्जासाठी प्राथमिक क्षेत्र निर्धारित करावं आणि त्या प्राथमिक क्षेत्राला दहा टक्क्यापेक्षा जास्त कर्ज देऊ नयेत दहा टक्के हं दहा टक्क्यापेक्षा जास्त कर्ज देऊ नयेत आणि वित्तीय विकास संस्थांना सुद्धा सवलतीच्या दिन दरात दिली जाणारी कर्ज ही टप्प्याटप्प्यानं कमी करावीत आणि भांडवली बाजारात मात्र उदार धोरणांचा अवलंब करावा आपण नंतर शिकणार आहोत भांडवली बाजार भांडवली बाजार शिकताना एवढं डोक्यात ठेवा की शेअर मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथे विचारात घेतो दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देणारा कर सा बाजार असा आपण मागेच बँकिंग सुरुवात करत असताना असं सांगितलं होतं नाणे बाजाराची जेव्हा व्याख्या दिली होती तुम्हाला अल्पकालीन व्यवहार करणारी तसं भांडवल बाजार म्हणजे दीर्घकालीन तर त्या भांडवल बाजारालासुद्धा पुरेसं स्वातंत्र्य द्या जेणेकरून उदार धोरणांमुळे त्याला आपला विकास करणं शक्य होईल तर ह्या ज्या शिफारशी आहेत त्या सगळ्या शिफारशी कशा आहेत नरसिंहन एक समितीच्या शिफारशी आहेत नरसिंहन एक समिती विचारली तर एकोणीसशे एक्क्याण्णव आता नरसिंहन दोन समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आहेत त्यात सरळ सरळ परीक्षेला येऊन गेलेल्या आहेत नरसिंहन दोन समिती बँकिंग क्षेत्राचं सशक्तीकरण करण्यासाठी शिफारशी सुचवते नरसिंहन एक समिती राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप जास्त झाल्यामुळे भारतीय बँका ज्या कमकुवत झालेल्या आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी शिफारशी सुचवते आहे आणि दोन जे आहे ते एकंदरच बँकिंग क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी शिफारशी सुचवते आहे काय शिफारस आहे तिची जी आपल्या परीक्षेला आलेली आहे ती नरसिंहन दोन समिती म्हणते की बँकांनी भांडवल पर्याप्तता प्राप्त करण्यावर भर द्यावा आपण काल भांडवल पर्याप्तता हा मुद्दा शिकलेलो आहे कॅपिटल ॲडिक्वसी आपण ज्याला म्हणतो तर भांडवल पर्याप्तता प्राप्त करण्यावर बँकांनी भर द्यावा शासकीय प्रतिभूती बाजारामध्ये व्यवहारासाठी उपलब्ध करून द्याव्यात गव्हर्मेंट सेक्युरिटीज ज्याला म्हणतो त्या अकार्यकारी संपत्तीचे वर्गीकरण करताना नीट हा मुद्दा समजून घ्या बरं का नॉन परफॉर्मिंग ॲसेट अकार्यकारी संपत्तीचे वर्गीकरण करताना अठरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी जर कर्जाचे हप्ते थकीत राहिले अठरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी तर त्याला संशयास्पद कर्ज असं ठरवून मोकळं व्हावं बँकेनं आणि त्याच्यानंतर पुढे जर बारा महिने आणखी निघून गेले हप्ते आलेच नाहीत तर मात्र त्याला लॉस ऑफ ॲसेट्स म्हणजे आपल्या हातातून गेलेलं कर्ज असं म्हणून वर्गीकृत करावं बघा हां हे अठरा महिने आणि बारा महिन्याचा कालावधी बघा म्हणजे साधारणत अठरांदा अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस म्हणजे तीस महिन्यांमध्ये त्या संपत्तीला तुम्ही अकार्यकारी म्हणू शकता पैकी अठरा महिन्यांमध्ये बघा की संशयास्पदे म्हणजे हप्तेच नाही मिळत आहेत आणि अठरा महिने पूर्ण झाल्यावर पुढे बारा महिने बघा की खरंच पुन्हा हप्ता मिळाला नाही आहे लॉस ऑफ ॲसेट्समध्ये त्यांना टाकून द्या आणि किती असावं हे एन पी एचं प्रमाण तर बँकांनी एन पी एचं प्रमाण दोन हजार सालापर्यंत बघा सत्त्याण्णवला ही समिती नेमलेली आहे अठ्ठ्याण्णवला तिनं आपला अहवाल दिलेला आहे दोन हजार सालापर्यंत एन पी एचं प्रमाण पाच टक्के आणि दोन हजार दोनपर्यंत तीन टक्क्यांनी कमी करावे म्हणजे एन पी एचं प्रमाण बँकांनी कंपल्सरी कमी करायचं आहे हे तर अगदी बेसिक आहे बघा लक्षात घ्या की म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट जसे बँकांसाठी असतात तसे आपल्यासाठी सुद्धा असतात बरं का म्हणजे आता बऱ्याच जणांना दिवसभरात खूपदा आळस येतो म्हणजे काही करण्याचीच इच्छा होत नाही नुसतं लोळा गाढवासारखं बिचारं ते तरी काम करून करून मग लोळतं पण अशी इच्छा होते तर हे असं आपण केलं की काय होणार आहे आपली कार्यक्षमता आपली क्रियाशीलता काय आहे कमी होणार आहे तर जेव्हा असं वाटेल तेव्हा हटकून एक दोन मिनटं ठीक आहे आळस काढणं त्याच्यानंतर उठून बसलं पाहिजे नाही तर मग आपण डुबणार बरं का बिलकुल लक्षात ठेवा एन पी एचं प्रमाण बँकांना कमी करण्याचं नरसिंहन दोन समिती आहे बँकांनी स्वतःचे शंभर टक्के संगणकीकरण करावे बघा अठ्ठ्याण्णवचे म्हणजे सत्त्याण्णवला समिती नेमली गेली अठ्ठ्याण्णवला शिफारशी केलेली आहेत तेव्हा असं म्हणते ही समिती की बँकांनी शंभर टक्के संगणकीकरण करावे परकीय गुंतवणुकीदारांना परकीय जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना ट्रेझरी बिलामध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता द्यावी परकीय गुंतवणूकदारांना ट्रेझरी बिल्स ट्रेझरी बिल्स हे म्हणजे ट्रेझरी बिल्स, बिल्स कशाला म्हणतात तर आपल्या देशाची संपत्ती आहे ट्रेझरी आरबीआयकडे ट्रेझरी बिल्स आहेत आणि आर बी आयकडे असणाऱ्या ट्रेझरी बिल्समध्ये भारतीय माणूस गुंतवणूक करतो मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय कंपन्या गुंतवणूक करतात पण परकीयांनासुद्धा ती गुंतवणूक करण्याची परवानगी द्या नवीन खाजगी बँकांना परवाने द्या जेणेकरून स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल परकीय बँकांना भारतात संलग्न संस्था स्थापना स्थापन करण्यास परवानगी द्या आणि त्यांना देशी खाजगी बँकांप्रमाणे वागणूक द्या बोर्ड फॉर फायनान्शियल रेग्युलेशन अँड सुपरविजन या मंडळाला स्वायत्तता द्या बी एफ आरेस्ट ज्याला म्हणतो आपण बोर्ड फॉर फायनान्शियल रेग्युलेशन अँड सुपरविजन या मंडळाला स्वायत्तता द्या आणि प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणारा जो पतपुरवठा आहे <coughs> त्याला जे व्याज अनुदान मिळतं त्यात कपात करा काय आता हा मुद्दा नीट लक्षात घ्या की वरती पण तुम्ही नरसिंहन एक शिकवताना असं ऐकलं असेल की नरसिंहन एक शिकवताना मी असं म्हटलं की प्राथमिक क्षेत्राचा पतपुरवठा कमी करा असं त्यांनी सुचवलं आहे आता काय आहे इथे मुद्दा ॲक्च्युली म्हणजे शेतकऱ्यांना अनावश्यक जर काही गोष्टी मोफत मिळाल्या शेतकऱ्यांना काय किंवा समाजातल्या दारिद्र्य रेषेखालच्या मंडळींना म्हणा काय किंवा कुणालाही कुणालाही म्हणजे मिडल क्लासला म्हणा लोअर मिडल क्लासला म्हणा जर गोष्टी मोफत मिळाल्या तर त्या मोफत गोष्टींमधून ना क्रियाशीलता निर्माण होत नाही क्रियाशीलता म्हणजे काय की असं असू शकतं असं असेलच असं नाही काही अपवाद तर नक्कीच असतील पण मोफत मिळाल्यानंतर जी आपण नवीन गोष्ट निर्माण करण्याची जी माणसाची प्रवृत्ती असते ती कमी होते तर त्या अनुषंगाने हा विचार खूपदा बळावताना दिसतो की तुम्ही त्यांना मदत करा पण मदत अशी नको की जेणेकरून त्यांना काही काम करण्याची इच्छाच होणार नाही इथे पण मुद्दा आहे की व्याजावर अनुदान देऊ नका त्यांना ते कर्ज परत फेडण्याची सवय लागू द्यात कारण ती सवय लागणं त्यांच्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असणार आहे तर अशा ह्या नरसिंहन दोन समितीच्या शिफारशी आहेत अपेक्षा अशी आहे की तुम्ही नरसिंहन एक आणि नरसिंहन दोन दोन्ही समितीच्या शिफारशी पाठ कराव्यात आणि पाठ कराव्यात इन द सेन्स समजून घेऊन पाठ करा दोघंच घोकू नका पण या शिफारशी पाठ करून या शिफारशींवरचे प्रश्न बँकिंगच्या लेसनमध्ये आहेत राज्यसेवेचे पण प्रश्न आहेत आणि कंबाईनचे पण तुमच्याकडे फक्त कंबाईनचे असतील जे राज्यसेवा करत आहेत त्यांनी राज्यसेवेचे सुद्धा प्रश्न बघणं अपेक्षित आहे पण हे प्रश्न करून घ्या नरसिंहन समितीचे जे प्रश्न आलेले आहेत ना ते प्रश्न करून घ्या मॅच द फॉलोईंगला नरसिंहन समिती आहे सिंगल लाईनला आहे शिफारशी कोणत्या आलेले आहेत असा पण प्रश्न आलेला आहे एस एल आरचं प्रमाण किती हा प्रश्न दोनदा रिपीट झालेला आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता वाढवण्यासाठी या समित्यांनी शिफारस शी... या समितीनं शिफारस केलेली आहे सुरक्षितता आणि सक्षमता वाढवण्यासाठी शिफारस केलेली आहे असं सुद्धा पर्यायांमध्ये दिलेलं आहे पण नर्सिंग समिती बँक पुनर्रचनेबाबत शिफारस करणारी होती का असा जर प्रश्न आला तर त्यालासुद्धा आयोगाने हो म्हटलेलं आहे की आता इथं पुनर्रचना म्हणजे काय तर बँकेनी आपला ढाचा बदलायचा आहे तर या दृष्टीनं पण नरसिंह समिती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत हां आता नरसिंह समिती जशी महत्त्वाची आहे ना तशीच चलनविषयक धोरणाच्या बाबतीत आता चलनविषयक धोरण जर चांगलं राबवलं गेलं तर त्याचे पडसाद नाणे बाजारात पडतातच बरं का म्हणजे चलनविषयक सुधारणा आपण प्राईम लेंडिंग रेट त्या दिवशी चौऱ्याण्णवला आपण असं ऐकलं आहे बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की चौऱ्याण्णवला आपण प्राईम लेंडिंग बी बेस रेट सांगताना एक्सप्लेनेशन दिलं होतं की चौऱ्याण्णवला आपण प्रधान व्याजदर स्वीकारला त्याच्यानंतर आपण अठ्ठ्याण्णवला चलनविषयक धोरण ठरवताना एम थ्री मल्टिपल इंडिकेटर ॲप्रोचचा वापर केला दोन हजार चारला आपण लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीचा विचार केला आणि दोन हजार दहाला आपण बेसरे लागू केलेला आहे त्याचा फायदा चलन विषयक सुधारणांना झालेलाच आहे तसाच दोन हजार सोळाला जो आपण एम सी एल आर लागू ला केला आहे त्याचासुद्धा फायदा चलनविषयक धोरणाला आहे आता ह्याचं मूळ नरसिंहन समितीकडे जातं बरं का की नरसिंहन समितीनं धाडसानं ज्या सुधारणा सुचवलेल्या आहेत त्या सुधारणा प्रत्यक्षात आणल्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये वेगळं चित्र दिसायला लागलं त्यामुळे नरसिंहन समितीवर प्रश्न काढले जातात त्यामुळे ते तेवढ्याच सिरियसली आपण केले पाहिजेत अशी अपेक्षा आहे आता आपण एक जी छोटीशी पण खूप महत्त्वाची म्हणजे तशी छोटी, छोटी नाही आहे पण आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची पण लक्षात येईल अशी छोटीशी कॉन्सेप्ट घेणार ज्याला आपण पैशाचा साठा असं म्हणतो मनी स्टॉक आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पैशाच्या पुरवठ्याचासुद्धा सुद्धा विचार करायचा आहे पायाभूत पैशाचा विचार करायचा आहे ज्याच्यावर प्रश्न आहेत बरं का कन्फर्म आणि प्रश्नापेक्षाही थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे मॉनिट्री बेस किंवा हाय पॉवर मनी म्हणून हा टॉपिक आपण शिकतो पायाभूत पैसा किंवा उच्च क्षमतेचा पैसा आता एक प्रश्न तुम्ही माहीत नसताना कन्सेप्टसुद्धा घोगता तो प्रश्न असा आहे की एम थ्रीला ब्रॉड मनी असं म्हणतात आणि एम वनला नॅरो मनी असं म्हणतात म्हणजे एम वन आणि एम थ्रीवर प्रश्न येऊन गेलेले आहेत एम वनला नॅरोमनी म्हणतात संकुचित पैसा असं म्हणतात तर एम थ्रीला विस्तृत पैसा असं म्हणतात आता जे इकॉनॉमिक्स कधीच न शिकलेली जी मंडळी आहेत त्यांना ना हे एम वन एम टू एम थ्री एम फोर थोडंसं त्रासदायक जातं तर त्यांच्यासाठी म्हणून असं अगदी बेसिक सांगते मी तुम्हाला की आ, चलनी नोटा आणि नाणी ह्या पतनिर्मिती करत नाहीत चलनी नोटा आणि नाणी पतनिर्मिती करत नाहीत आता पतनिर्मिती म्हणजे काय तर आ, चलनी नोटा आणि नाणी मागे आठवतो मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की आपल्या खिशात जर पैसे असतील तर आपण कधी त्या आप खिशातल्या पैशाची गुंतवणूक करूया असा विचार नाही करत आपण ते खर्च करण्याकडे आपला कल कर जास्त असतो तर त्यामुळं तो ना म्हणजे असं होत नाही बघा की तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत आणि तुम्ही लगेच असा विचार करताय की चला माझ्याकडे शंभर रुपये तर आता मी बँकेत ठेवतो बरं का फिक्स्ड डिपॉझिटला मला आज शंभर रुपये दिलेले आहेत घरच्यांनी तर मी आता बँकेत नेऊन ठेवतो तर हा विचार नाही करत बघा आपण असा विचार करतो की अरे शंभर रुपये दिलेले आहे कित्येक दिवस रिचार्ज नाही मारला तर रिचार्ज मारूया म्हणजे हे मी कॉलेज गोईंग मुलांचं बोलते आहे अदरवाईज शंभर रुपयामध्ये आता फारसं काही येत नाही म्हणजे सागर स्वीटच्या समोर जरी जाऊन उभं राहिलं तरी शंभर भुर्र होतात अशी काही मंडळी आहेत आता त्यांचं मोठं वांद होत असेल रोज सागर स्वीट उघडले की नाही हे जाऊन चक्र मारणारी आहेत बरं का काही तरुण मंडळी आणि मध्ये रट्टेसुद्धा खातात पण तरी जाऊन बघतात ते की एखादा समोसा किमान आहे की नाही म्हणजे चटक जिभेची तर तो मुद्दा बाजूला ठेवा पण हे एक वाक्य लक्षात ठेवा की चलनी नोटा आणि नाणी याच्यातून पतनिर्मिती होत नाही आता ही पतनिर्मिती काय प्रकारे पतनिर्मिती म्हणजे काय मी तुम्हाला मागे सांगितले बघा पत पैसा पायाभूत पैसा आणि पत पैसा या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत हां पायाभूत पैसा प्रत्येक वेळेला पैसा असेलच असं नाही पायाभूत पैसा जो आहे ना तर तो पायाभूत पैसा हा मॉनिटरी बेस म्हणून आपण विचारात घेतो म्हणजे त्याला एम झिरो असं म्हणतो एम झिरो पायाभूत पैसा जो आहे तो एम झिरोनी दाखवला जातो आणि एम वन जे आपण म्हणतो तर ते एम वन आपण संकुचित पैसा आता संकुचित पैसा म्हणजे काय तर ज्या पैशाला आपण फार काळ टिकून ठेवू शकत नाही आता फार काळ टिकून ठेवू शकत नाही म्हणजे काय मी ते मगाशी उदाहरण दिलेलं की शंभर रुपयाची नोट आपल्या खिशामध्ये आहे अशा वेळेला ती नोट आपण बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतच नाही करत नाही म्हणजे आपला खर्च करण्या करण्याकडे कल आहे आता ही शंभर रुपयाची नोट जर आपला खर्च करण्याकडे कल आहे तर त्याच्यातून पतपैसा निर्माण होत नाही क्रेडिट मनी ज्याला आपण म्हणतो त्याला आता पतपैसा म्हणजे काय तर तुम्ही बँकांकडे जरी शंभर रुपयाची नोट दिलीत तर बँक काय करते बघा त्या शंभर रुपयातलं ऐंशी रुपयाचं जर कर्ज दिलं तर तिनं काय केलं त्या ऐंशी रुपयावर बँक कदाचित एकशे वीस रुपये कमवेल व्याजासहित कदाचित दीडशे कमवेल गरज पडली पर्सनल लो लोन असेल तर कदाचित दोनशे कमवेल ती त्याच्यातून कमवेल पण तुमच्या खिशात असणारे शंभर रुपये भले तुम्ही आठ दिवस तसेच जरी ठेवले तरी ते काही कमवत नाही आहेत ते राहतायत पण ते काय निर्माण करत नाहीत नवीन पैसा निर्माण करत नाहीत तर त्यामुळे एम वनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण एम वनला संकुचित पैसा असं म्हणतो का संकुचित कशाच्या दृष्टीनं संकुचित तर तो आपण गुंतवणुकीसाठी वापरत नाही म्हणून वनचा विचार करत असताना खिशामध्ये असणारी चलनी नाणी आणि नोटा यांचा विचार होतो आणि त्याचबरोबर मागणी ठेवींचा विचार होतो बँकांकडे असणाऱ्या ज्या मागणी ठेवी आहेत आता मागणी ठेवी म्हणजे काय ज्या का तुम्ही मागता क्षणी तुम्हाला मिळणार आहेत मुदत नाही बरं का मुदतचा अर्थ असा असतो की काही स्पेसिफिक दिवस ठरवून दिलेले आहेत महिने ठरवून दिलेले त्याच्या आतमध्ये तुम्ही ते पैसे काढू शकत नाही आणि काढले तर तुम्हाला त्याच्यावर काही व्याज वगैरे मिळणार नाही कदाचित तुम्ही जी रक्कम ठेवलेली त्याहून कमी पैसे मिळू शकतात कारण तो तुम्हाला सोसावा लागणारा भूदंड आहे तर एम वनमध्ये मागणी ठेवी मुदत ठेवी नाही मागणी ठेवीचा विचार होताना दिसतो एम झिरोला आपण बेस मनी असं म्हणतो एम झिरो आता एम झिरो आणि एम फोर या कन्सेप्ट सध्या आपल्या वापराच्या बाहेरच्या आहेत म्हणजे जुन्या अभ्यासक्रमामध्ये जुन्या पुस्तकांमध्ये तुम्हाला एम झिरो आणि एम फोर दोन्ही बघायला मिळतील पण जेव्हा आपण रेड्डी कार्यगटाचा विचार करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की एम वन आणि एम थ्रीचा विचार जास्त होतो त्यातला एम वन जो आहे तो संकुचित पैसा आहे नॅरो मनी आहे ज्याला आपण गुंतवणुकीसाठी न वापरता येणारा पैसा असं म्हणतो आणि एम थ्री हा ब्रॉड मनी आहे ज्याला आपण व्यापक पैसा असं म्हणतो आता एम वनमध्ये मागणी ठेवींचा आपण जेव्हा विचार करतो आहे आणि एम वनमध्ये लोकांकडे असणारी चलनी नाणी आणि नोटा यांचा जेव्हा विचार करतो आहे तेव्हा एम थ्रीमध्ये मात्र आपण एम वन प्लस ठेवी यांचा विचार करतो आहे का मुदत ठेवी तर मुदत ठेवी विशिष्ट मुदतीनं ठेवलेल्या असल्यामुळे ज्या बँकेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत ती बँक त्या पैशाचा वापर पतपैसा निर्मितीसाठी करते आता तुम्हाला पतपैसा ही कन्सेप्ट कळत असेल बघा की म्हणजे कळत असेल इन द सेन्स की ज्याच्यातून पतनिर्मिती होते ज्या पैशातून पतनिर्मिती होते त्याला पतपैसा असं म्हणतात हां आणि एम व एम वन जो आहे तर तो, तो बाबतीत कसा आहे अशा पद्धतीनं तो पतपैसा निर्माण करत नाही त्यामुळं तो कसा आहे एम वन संकुचित पैसा आहे लोकांजवळचे नाणी आणि नोटा मागणी ठेवी आणि आर बी आयमधल्या इतर ठेवींचासुद्धा त्याच्यामध्ये विचार होतो आणि एम थ्रीमध्ये एम टू आहे म्हणजे एम वन आहेच कारण एम टूमध्ये एम वन आहे आणि एक वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी आणि बँकांची मागणी देई आणि मुदत कर्ज हे तुम्हाला लिहून काढावं लागेल बरं का म्हणजे ऐकलं आणि समजलं असं सगळ्यांच्या बाबतीत नाही होणार हं आता म बेसलेमध्ये खूप छान उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की आ, दीपक नावाचा एक माणूस आहे रिझर्व्ह बँकेने एक शंभर रुपयाची नोट छापली आणि दीपकला दिली नीट ऐका ते उदाहरण सरांच्या पुस्तकामध्ये ब्याण्णव नंबरच्या पानावर आहे नवीन एडिशनमध्ये की दीपक नावाचा एक माणूस आहे आयनं शंभर रुपयाची नोट छापली आणि दीपकला दिली त्यामुळे दीपककडे एम झिरो शंभर झाला एम झिरो काय झाला शंभर झाला एम झिरोमध्ये लोकांकडील चलनी नाणी आणि नोटा मोजल्या जातात एम झिरोमध्ये आर बी आयच्या ठेवी सी आर आर एस एल आर आणि इतर ठेवीसुद्धा मोजल्या जातात आता लोकांकडची चलनी आणि नोटा एम वनमध्ये देखील मोजल्या जातात म्हणजे एम वनमध्ये सुद्धा शंभरच आले कारण दीपककडे एम झिरो पण शंभर आहे आणि एम वनसुद्धा काय शंभर आहे आता दीपकनं या शंभर रुपये एका बँकेच्या मागणी ठेवीत ठेवले तर त्याच्याकडचे श एम झिरो काय होणार आहे शून्य होऊन जाणार आहे पण एम वन एम टू आणि एम थ्री या तिघांमध्ये सुद्धा किती राहणार आहेत शंभर रुपये दीपकने शंभर रुपये मागणी ठेवीतून काढले आणि एक वर्षाच्या मुदत ठेवीत ठेवले तर एम झिरो आणि एम वन शून्य झाले एम टू आणि एम थ्री मात्र शंभर झाली कारण एम थ्री काय आहे मुदत ठेवीत ठेवले ना त्यानं म्हणजे बँका आता ते शंभर रुपये इतर कोणाला तरी कर्ज देण्यासाठी वापरू शकणार आहेत म्हणजे पतपैसा निर्माण करणार आहेत हां तर हे डोक्यात ठेवा की एम वन जे आहे ते नॅरो म्हणून नॅरो मनी म्हणून आपण विचारात घेतो ज्याला संकुचित पैसा असं म्हणतात आणि एम थ्री जो आहे त्याला आपण ब्रॉड मनी असं म्हणतो कारण तो गुंतवणुकीसाठी वापरता येतो तर त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो विस्तृत पैसा असं म्हणतो विस्तृत पैसा म्हणजे एम थ्री या संकल्पने मध्ये बँकेच्या सर्वच ठेवी मोजल्या जात असल्यामुळे पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात एम थ्रीमधून बँका करतात असं म्हणतात आता एक वाक्य म तुम्हाला या उदाहरण लक्षात येईल की पायाभूत पैसा वाढला की पैशाच्या पुरवठ्यातसुद्धा काय होते वाढ होते पायाभूत पैसा वाढला की पैशाच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा वाढ होते साहजिक आहे ना दीपकला शंभर दिल्याच्या जागी जर हजार दिले तर दीपक जर हजार बँकेत ठेवतो तर हजारामधून भरपूर कर्ज निर्माण होणार आहेत ना की नाही त्यामुळं पायाभूत पैसा वाढला की पैशाच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा काय होते वाढ होते हां आणि मग आता इथे एक तुम्हाला जी संकल्पना आणखी समजून घ्यायची ती आहे पैसा गुणक मनी मल्टिप्लायर सुद्धा प्रश्न आलेला आहे पैसा गुणक आता पैसा गुणक तोच की पायाभूत पैसा वाढला की पैशाचा पुरवठा वाढतो म्हणजे ज्या प्रमाणात पायाभूत पैसा वाढवतो त्याच्या कित्येक पटीनं पैशाचा पुरवठा वाढतो असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आता पट आली म्हणजे गुणाकार आला म्हणूनच पैसा गुणक म्हणजे पैशाचा पुरवठा आणि पायाभूत पैसा यातील गुणोत्तर होय अशीच्या ऐंशी ओळ आयोगानं विचारलेली आहे पैसा गुणक ज्याला आपण स्मॉल एम या अक्षराने लिहितो तर तो, तो काय आहे पैसा गुणक म्हणजे काय मनी मल्टिप्लायर म्हणजे काय तर पैसा गुणक म्हणजे पैशाचा पुरवठा आणि पायाभूत पैसा यातील या गुणोत्तर आता यातला पैशाचा पुरवठा काय आहे मोठा एम कॅपिटल एम आणि पायाभूत पैसा काय आहे एम झिरो एमच्या उजवीकडे पायाशी झिरो लिहिला की त्याला म्हणतात पायाभूत पैसा मग अशी मी म्हटले तुम्हाला एम झिरोला पायाभूत पैसा असं म्हणतात त्यामुळे पैसा गुणक कसा लिहितात पैसा गुणक बरोबर पैशाचा पुरवठा कॅपिटल एम भागिले पायाभूत पैसा एम झिरो स्मॉल एम इज इक्वल टू एम डिवायडेड बाय एम झिरो यातला कॅपिटल एम काय कॅपिटल एम पैशाचा पुरवठा आहे हां म्हणूनच लोकांनी अधिकाधिक पैसा जर बँकेमध्ये ठेवला नीट आहे काय म्हणते मी तुम्हाला लोकांनी अधिकाधिक पैसा जर बँकेमध्ये ठेवला तर स्मॉल एम वाढेल की नाही म्हणजे कॅपिटल एम जर वाढवला तर स्मॉल एम वाढेल ना भागाकार करून बघा भागा। गणित ज्याचं चांगलं आहे त्याला पटकन समजेल आणि एम झिरो जर कमी केला बघा हां एम झिरो जर कमी केला तरीसुद्धा एम वाढेल म्हणजे एम मोठा राहील ना तर मोठ्या संख्येला छोट्या संख्येनं गुणल्यावर भागल्यावर भागाकार कसा येणार आहे मोठाच येणार आहे ना म्हणजे शंभर भागिले दहा केलं तर उत्तर दहा येणार आहे बरोबर आहे त्यामुळे स्मॉल एम किती येणार आहे दहा येणार आहे पण शंभर भागिले पन्नास केलं तर उत्तर दोनच येणार आहे त्यामुळे स्मॉल एम किती येणार आहे दोन येणार आहे आता हे प्रश्न राज्यसेवा मुख्याच्या दृष्टीनं कशीही वाक्य के उलटीसुलटी केली तरी आपल्याला शांत डोक्याने त्याची उत्तरं देता आली पाहिजेत आणि कंबाईनलासुद्धाही विचारलं जाईल रिलेशन कॅपिटल एममधलं आणि एम झिरोमधलं तर असं पक्क डोक्यात ठेवा की पैशाचा पुरवठा वाढला आणि पायाभूत पैसा त्या मनानं कमी झाला तर पैसा गुणक काय होणार आहे वाढणार आहे पैशाचा पुरवठा वाढला आणि पायाभूत पैसा म्हणजे शंभर भागिले दहा तर एम काय होणार आहे सॉरी वाढणार आहे हां आणि याच्या उलट वाक्य आहे की जर एम म्हणजे कॅपिटल एम जर लहान झाला आणि एम झिरो जर मोठा झाला तर भागाकार कसा येईल त्रासदायक होईल की नाही तर त्यावेळेला मग स्मॉल एम पैसा गुणक पण काय होणार आहे कमी होणार आहे हे डोक्यात ठेवा पैसा गुणक ही कन्सेप्ट आपल्या परीक्षेला आलेली आहे एम वन आणि एम थ्री तर व्हेरी आय एम पी ए रेड्डी कार्यगटानं एम वन एम थ्री म्हणजे एम वन एम टू एम थ्रीसोबत म्हणजे त्यांनी एम फोर ही संकल्पना बाद केलेली हा प्रश्न येऊन गेलेला आहे रेड्डी कार्यगटानं त्यांनी एल वन एल टू एल थ्री या पण कन्सेप्ट दिलेल्या आहेत आता एल स्टँड्स फॉर लिक्विडिटी तरलता तरलता आता मला सांगा जो पैसा बँकेत अडकून पडलाय त्याची तरलता जास्त असेल की जो पैसा खिशात आहे त्याची तरलता जास्त असेल साहजिक आहे ना जो खिशात आहे त्याची तरलता काय असणार आहे जास्त असणार आहे आणि जो बँकेत अडकून पडलाय त्याची तरलता त्या तरल पैशाची कशी असणार आहे कमी असणार आहे हे फक्त डोक्यात ठेवा एल वन एल टू एल थ्री एम थ्रीला रेड्डी कार्यगटानं एल वन असं म्हटलेलं आहे एम थ्रीला एल म्हणजे एम थ्रीमधल्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवीला क्लास वन लिक्विडिटी एल वन असं म्हटलेलं आहे हां तीन संकल्पना आहेत एल वन एल टू आणि एल थ्री त्यातलं आपल्यासाठी महत्त्वाचं कोणतं आहे तर एल वन एम थ्रीचा विचार घेऊन येतं लक्षात राहील आता याबाबत ना मी तुम्हाला एक डायग्रॅम पाठवून देते जी देसले सरांच्या पुस्तकात आहे ती तर त्या डायग्रॅमवरून तुम्ही एम झिरो एम वन एम टू एम थ्री पाठ करण्याचा प्रयत्न करा हा तुमचा होमवर्क आहे हां आणि नर्सिंग समितींवर जे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवाल